उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं मातृभाषा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपराष्ट्रपतींनी विविध भाषेत देशवासियांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रादेशिक भाषांनाही सन्मान मिळाला पाहिजे तो आदर मिळवून देण्याची जबाबदारी तिथल्या नेत्यांची असते असंही ते म्हणाले यावेळी नायडू यांनी मातृभाषेच्या विकास आणि प्रसारावर भर देत महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल स्वामी विवेकानंद यांनी मातृभाषेचं सांगितलेलं महत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं निरंतर प्रयोग से भाषा पोषित होती यदि आप किसी भाषा का प्रयोग नहीं करते तो आप इस खो देते है जब कोई भाषा प्रयोग में जाती जाती तो वह अपने साथ संपूर्ण ज्ञान प्रणाली आपण एखाद्या भाषेकडे दुर्लक्ष केलं तर त्या भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणून भाषांच्या संवर्धनासाठी शालेय स्तरापासूनच प्रयत्न सुरू व्हायला हवेत असंही ते म्हणाले भाषेच्या माध्यमातूनच प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करू शकते भाषा वेगवेगळ्या नागरिकांना एकत्र आणते आणि एक, एक समाज घडवते असंही ते म्हणाले राजकारण हे जनतेची सेवा करण्याचं आणि अपेक्षित सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं माध्यम असून युवा पिढीनं मोठ्या प्रमाणात राजकारणात यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्लीत भारतीय विद्यार्थी संसदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी आणि लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठीही राजकारण हेच माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं हजारो युवक राजकारणात रुची दाखवत आहेत देशाच्या विविध मुद्द्यांबाबत काळजी करत आहेत याबाबत उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं दारिद्र्य निरक्षरता यासह देशाच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या सामाजिक अनिष्ठ बाबींच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय चळवळीची गरज असल्याचं ते म्हणाले समाजाला पोखरण्याचा भ्रष्टाचारासारख्या अपप्रवृत्तीचं निर्मूलन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले